म्हटलं माझा कुठे पक्षाने विचार केला, जेव्हा मी पक्षाचा विचार करावा, जे काय होईन ते होईन म्हटलं. जो उमेदवार दिला तो काँग्रेसच्या विरुद्ध कायम अपक्ष म्हणून लढलेला आहे. भाजप हा माझा म्हणजे बहुजन समाजाला मदत करणारा भाजप पक्ष नाही, म्हणून भाजपचा काय विषयच येत नाही. पण तुमच्यामुळे काँग्रेसची मतं कमी होतील होऊन ना, आणि तुम्ही बंडखोरी होऊ शकते, त्याकडे तुम्ही कसं वागता? कारवाई अटक तर होऊ शकत नाही ना, कारवाई झाली तरी चालम पक्षाची, पण बंडखोरी करून मी फॉर्म काय माघार घेणार नाही. आणि कुठल्याही नेत्यांनी मला सांगितलं तरी मी फॉर्म काय उमेदवारी माघार घेतो. पक्षाकडून तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला नाही? कुठल्या नेत्याने संपर्क केला? काल नाना पटोले होते, दिग्गज सगळे काँग्रेसचे नेते पुण्यात होते, तुमच्याशी संवाद झाला नाही का? झाला झाला संवाद झाला. त्यांच्याने मला बोलले की आपण काहीतरी करू, तुम्ही ज्येष्ठ काँग्रेसचे नेते आहात तर तुम्ही असा विचार नाही केला पाहिजे, आपल्या कसब्याची सीट निवडून आणायची. मी म्हटलं माझा कुठे पक्षाने विचार केला, तेव्हा मी पक्षाचा विचार करावा, जे काय होईन ते होईन म्हटलं. तुम्ही तुमचा निर्णय घेतला, मी आता माझा निर्णय पक्का आहे की मी उभा राहणार. माझ्याकडे कुणी आलं नाही आलं तरी चालेल. तुमच्या बंडखोरीमुळे भाजपला फायदा होईल असं ना, भाजपला फायदा झाला तरी जो उमेदवार दिला तो काँग्रेसच्या विरुद्ध कायम अपक्ष म्हणून लढलेला आहे. ते 3 वर्ष आले तो फक्त पक्षात आलेला आहे, मी 40 वर्ष आले पक्षात आहे. असं काय पाहिलं? आता काय गडबाजी चालली आहे, नेतेबाजी चालली आहे, कसं घेतलं असेल तिकीट काय सांगा, घेतलं असेल काहीतरी ॲडजस्टमेंट झाले असतील एकमेकांच्या, कुणाच्या नेत्या लोकांच्या. तुमची कोणीही मंदरणी केली तुम्ही मागे घेणार नाही? नाही माझा असा एक आरोप होतोय की तुमच्यावर की तुम्हाला खास मतं खायला उभं केलं गेलंय. नाही नाही माझा काय भाजपशी संबंध नाही. भाजप हा माझा म्हणजे बहुजन समाजाला मदत करणारा भाजप पक्ष नाही, म्हणून भाजपचा काय विषयच येत नाही. पण तुमच्यामुळे काँग्रेसची मतं कमी होतील होऊन ना, मी काँग्रेसमध्ये 40 वर्षांनी कमी नाही का झालो इकडे एक लोक. मग आता तुमच्या पार्किंगला सगळे जे सर्वपक्षीय नेते बसतात, सगळ्यांनी छान असलेला आता कुठे ते दिसत नाहीत? सगळे आहेत आहेत, सगळे येतात भेटतात, मला रोज भेटतात, नाश्ता पाणी होतो आमचा. आणि काय सगळ्यांची छुपी मदत तरी असेल का तुम्हाला? असणार ना, मला गुप्त मदत सगळ्यांची आहे. सगळ्या पक्षाच्या लोकांनी मला सांगितलंय की आम्ही तुला मदत करणार, आणि पैशापासून सगळे मला मदत करायला लागले. थँक्यू.